नमस्कार, मी विजय झाले. आज आम्ही शैक्षणिक शुल्क म्हणजे ट्युशन फीच्या संदर्भात पुन्हा एकदा माननीय आयुक्त अभिजित बांगर साहेबांना भेटलो आहोत आणि त्यामध्ये आम्ही त्यांना काही गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या आहेत. कारण का काही शाळांनी मुलांना ऑनलाईन शिक्षणातून पुन्हा एकदा वगळलं होतं. तर मागे आमची जी बैठक झाली साहेबांबरोबर त्याचे व्हिडिओ आम्ही तुम्हाला पाठवलेच होते. त्या बैठकीमध्ये साधारणतः प्रत्येक शाळेचे काही काही लोक आले होते. त्याच आम्हाला बांगर साहेबांनी सांगितलं होतं की आता ह्याच्यापुढे आम्ही शाळेच्या बद्दल एक कणखर भूमिका घेऊ, कडक भूमिका घेऊ. कुठल्याही विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित राहता येणार नाही आणि नाही कुठली शाळा ठेवू शकते. त्या अनुषंगाने आज माननीय आयुक्तांनी हे पत्र बनवलेलं आहे आणि हे अशा प्रकारचं पत्र त्यांच्या सहीनिशी त्यांनी शाळेला पण दिलेलं आहे. माझी पालकांना एवढीच विनंती आहे की ऑनलाईन शिक्षणामधून जर कुठल्याही मुलाला ह्याच्यापुढे जर कुठल्याही शाळेने वगळलं तर तुम्ही कृपया करून आम्हाला संपर्क करा किंवा मुंबई महानगरपालिकेला तुम्ही मेल सुद्धा करू शकता. तुम्हाला त्यांचा रिप्लाय नक्कीच येईल. कारण का आता स्वतः आयुक्त साहेबांनी ह्या जातीने लक्ष घातलेलं आहे आणि आपला उरलेला ट्युशन फीचा विषय आहे. काही शाळांची ट्युशन फी ही म्हणजे अर्धी करायची आहे, 50% त्यांना करायची आहे. त्या संदर्भात पण ह्या चर्चा चालू आहेत. कसं आहे प्रत्येक शाळेची वेगवेगळ्या फी आहेत. कारण का आम्ही हा व्हिडिओ बनवताना हा ओव्हरऑल स्कूलच्या बद्दल बनवत असतो. आमची भूमिका ही असते की सगळ्यांना ट्युशन फीचा न्याय मिळाला पाहिजे. तरी पालकांनी आमच्या बरोबर राहावं. पण लक्षात ठेवा एकच गोष्टीचं की तुम्ही तुमचा जोपर्यंत अर्ज करणार नाही तुम्हाला काय त्रास होतो हे तोंडी न बोलता तुम्ही तुमच्या अर्जात सांगावं की बाबा आमच्या मुलाचं 10वीला आहे, त्याची फक्त बोर्डाची फी भरून नाही घेत आहे, बाकीची सुद्धा फी मागता आहे. तर अशा प्रकारचे काही अर्ज आहेत किंवा आरटीईचं शिक्षण ज्यांचं घेतलं गेलेलं आहे, आरटीईचं ऍडमिशन झालं आहे आणि तरी सुद्धा शाळा त्यांच्या फी मागतायत, तर तशा प्रकारचे अर्ज काही जणांना 50% हे अर्ज तुम्ही करणं मेल स्वरूपात खूप जास्त गरजेचं आहे. जोपर्यंत तुमचे लेखी स्वरूपात अर्ज येणार नाही तोपर्यंत कुठलंही काम पुढे जाऊ शकत नाहीये. तरी माझी कृपया करून विनंती आहे सगळ्यांना की तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला हे अशा प्रकारचं लेटर आलेलं आहे आणि त्या लेटरच्या अनुषंगाने ह्याच्यापुढे कुठलीही शाळा तुम्हाला ऑनलाईन शिक्षणातून काढणार नाहीये. तरी कृपया सगळ्यांनी नोंद घ्यायची या विषयाची. जय हिंद, जय महाराष्ट्र.